औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागातर्फे एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध जनजागृतीवर उपक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच महाविद्यालयातही उपक्रम आयोजित करण्यात आले होते रेल्वे स्थानक आणि मध्यवर्ती बस स्थानकासमोर आयोजित कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉक्टर राजन महिंद्रा डॉक्टर शिरीष खेडगीकर आणि डॉक्टर हर्षल बाफना यांनी मनोगत व्यक्त केले तसेच डॉक्टर एम डी सपकाळ यांनी आरोग्य कीर्तनाद्वारे व्यसन मुक्तीचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी पर पथनाट्य सादर केले डॉक्टर प्रज्ञा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले रेल्वे पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे सह पोलीस निरीक्षक जयश्री कुलकर्णी दिलीप लोणारे प्रीतम नागलोत यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती विभाग प्रमुख डॉक्टर जे बी वठार आणि स्थानक प्रमुख लक्ष्मीकांत जाखडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले डॉक्टरांनी रेल्वे आणि एस टी बस प्रवाशांची मोफत दंत तपासणी करून त्यांना समुपदेशाद्वारे व्यसनमुक्तीचा सल्ला देण्यात आला तसेच बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले बस स्थानकावर आयोजित कार्यक्रमास स्थानक प्रमुख संतोष नजन आणि वाहतूक निरीक्षक दीपक बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती आगार प्रमुख घाणे तसेच ब्रदर जावेद शेख सुनील निकाळजे सचिन मोरे शोभा मुंडे कौशल शिंदे राजगवळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले ज्ञानेश व्यास शेख महेविश नेहा कौसर शीतल मोरे पूजा सोनी कोमलवारे, वारे चैतन्य यादव प्रणाली पवार स्नेहल हुसाळे रेणुका चौकीदार रुपाली राऊत यांनी पथनाट्यात सहभाग घेतला गणेश जाधव एन न्यूज औरंगाबाद एन न्यूज शोध सत्याचा वेद बातमीचा